किसी वाला सूर्य कसा चेंडू मात्र चेंडूला ते कुंडूला आर पार करार चेंडूला सी मारेश पार चौकार मेटील धावा चार 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 आणि हा येतो संभ्रमा ग्रुप ऑफ कंपनी मधील पहिला मॅचचा पहिला वहिला चौकार गणेश शेटके यांच्या बॅट मधून खनखणीत दणदणीत चौकार या चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पाच चेंडूच्या समाप्तीनंतर आठ धावा शेवटचा चेंडू असेल पेवांचा शेवटचा चेंडू गणेश कशा प्रकारे हातातील काय सुरेख असे चेंडू हे क्रिकेट मधील अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात त्या चेंडूचा खरपूस असा वापर करताना विष्णू शेटके एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते नऊ धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर नऊ धावा अजून देखील तीन षटक अजून देखील शिल्लक असेल स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो बजरंग नवीन गोलंदाज चला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो वेळ घेऊ नका विष्णू सर आपल्याला विनंती आहे विष्णू सर आपल्याला पहिलाच खूप वेळ झालेला आहे तरीच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवा सुरेख असं भव्यदिव्य नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे संजना ग्रुप ऑफ कंपनी हे पर्व तिसऱ्या पर्वामधील काय दिमागदार अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला आणि पहिला सामना रंगत एका बाजूला आहे आदिनाथ स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला आहे एस एन पी स्पोर्ट्स असे दोन मातब्बर संघ पाहायला मिळत आहेत पाहिलं तर या संजना ग्रुप ऑफ कंपनीचा सामने आपण पाहू शकतात घर बसल्या 188 देशामध्ये आपण पाहू शकतात आता हे आपले सामने 188 देशामध्ये सर्व प्रेक्षक मायबाप घर बसल्या देखील पाहत आहेत क्रिक लाईव्ह या ऑनलाईन स्ट्रीमिंग चॅनलवर आपण जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा कारण तो देखील आपला मराठी माणूस आहे मराठी माणसाला आपण कसं वर आणता येईल हे देखील आपण आपलं कर्तव्य आहे की कसं वर आणता येईल गोलंदाज बजरंग याचा काय सूर्य कसा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता सुनीलला गणेशला मात्र समजला नाही एकेरी धाव काढण्यात यश आलंय आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या वाढून झाली आहे 10 धावा सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला मिळते त्याला एस एन पी संघ आपल्याला विनंती असेल आपण स्पीडअप घ्यायचं आहे कॉल होता मात्र चेंडू गेलाय वन बाउन्स सी मारेश पार चौकार मिळतील धावा चार 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 काय सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गणेश सर दुसऱ्या बाजूला सुनील ती शेर तर मी 16 शेर असं दाखवून देतो आणि खरबुजे को देख खरबुजा रंग बदलता आहे असं दाखवून देतो फलंदाज सुनील चला घाई करायचे मित्रांनो पंचांशी कोणी याद घालू नये पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि हा येतो हाय हॅन्डसम चौकार या सामन्यातील दुसरा चौकार आणि या सीझन मधील देखील दुसरा चौकार होतो पहिला चौकार आपण पाहिलं तर त्या दिशेमध्ये गणेशच्या बॅटमधून आला होता आणि आता देखील लॉंग ऑफ रिझन मध्ये काय सुनील असा सुनीलच्या बॅटमधून सूर्य कसा फटका आलाय कुठेतरी वाईक वाईकल टाकण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र सुनीलने नकार दिला आणि एका धावीवर समाधान मानावे लागेल फलंदाज सुनीलला आणि या एकेरी धावीनिशी संघाची धावसंख्या वाढून जाते 15 या आकड्यावर फाऊ या गणेशच्या बॅटमधून या
कंपनी चषक मधील पहिला षटकार येतो की काय, मात्र एलिव्हेशन कुठेतरी फसले आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय सुरू कसे झेल। पहिला गडी बाद येतो, पहिला धक्का पहिला हादरा लागतोय आदिनाथ टीमला। पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील, दोन पंच डिसिकस करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय घेतील, दोन्ही पंच डिस्कस करून निर्णय घेतील। पंचांशी कोणी वाद घालू नये। विष्णू सर आपल्याला विनंती असेल, आपण आपला सर्व संघ कॅप्टन फक्त पंचांशी पंचांसमोर थांबतील, बाकी सर्व संघ क्षेत्ररक्षण करतील। सन्मानाने दीपक जी, सोनवणे साहेब, डेड बॉल असेल, तारेला लागल्यानंतर डेड बॉल ची घोषणा केली जाईल, याची दक्षता घ्या। मित्रांनो या ग्राउंडचा नियम आहे, मित्रांनो या ग्राउंडचा नियम आहे की जर ज्या ओव्हरहेड वायर आहेत त्याला जर चेंडू लागला कॅच झाला तर तो डेड चेंडू डिक्लेअर घोषित केला जाईल, आणि अशा तऱ्हेने हा डेड चेंडू आहे। डेड बॉल ची घोषणा झाली आहे आणि जीवनदान मिळालं फलंदाज गणेश शेटके यांना। सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या की वरती ज्या ओव्हरहेड वायर आहेत त्याला जर लागून चेंडू जर सीमारेषे पार जरी गेला तरी तो डेड बॉल घोषित केला जाईल, याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या। कारण पाहिलं तर 180 अंश सेल्सिअसचं हे ग्राउंड आहे, 180 डिग्रीचं हे ग्राउंड आहे, त्यामुळे कुठेतरी आपल्याला सन्माननीय दीपकजी सोनवणे साहेब पाहिलं तर के के आर मधील एक स्टार फलंदाज एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत आणि मुंबईमधील रणजी ट्रॉफीमध्ये जो गाजलेला खेळाडू आहे सन्माननीय शार्दूल ठाकूर साहेब यांच्याबरोबर खेळलेले खेळाडू सन्माननीय दीपकजी सोनवणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या संजना ग्रुप ऑफ कंपनीच्या या भव्य नियोजनामध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा पॅडल सूपचा चेंडू, चेंडू हलक्या त्याने ढकलला आहे आणि एकेरी दुहेरी धावांचा संचयल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो टीम आदिनाथ या संघाकडून, आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा। एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल या ओव्हर मधील गोलंदाज बजरंग याच्या गोलंदाजी मधील। शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, काय घडतंय काय बिघडतंय, हलका हाताने टॅप केला 30 यार्ड सर्कलचा खेळाडू फंबल झाला, एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनआउटची नामी संधी, मात्र संधी हुकली आणि एकेरीला दुहेरीत धावा कन्वर्ट केल्यानंतर 2 षटकांचा खेळ होतो समाप्त, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा। 2 धावानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावसंख्येवर जाऊन पोहोचत आहेत टीम आदिनाथ स्पोर्ट्स। 2 षटकानंतर 19 धावा, तर टीम घाई करायचे एस एन पी आपण घाई करायचे। हॅलो माय चेक, हॅलो चला स्पीडअप घ्यायचं। विष्णू सर आपण पहिलाच खूप वेळ घेतलेला आहात, 2 षटक संपायला आपण 10 मिनिटं घेतलेली आहेत, अजून 5 मिनिटात जर धाव अजून 5 मिनिटापर्यंत आपलं जर तिसरं षटक जर संपलं नाही तर आपल्याला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये अजून एक अतिरिक्त खेळाडू लावावा लागेल, याची आपण दक्षता घ्या टीम एस एन पी। आपल्याला विनंती असेल 15 मिनिटात जर आपली 3 षटकं संपली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलमध्ये लावावा लागेल, आपली 5 मिनिटं अजून देखील शिल्लक आहेत, या 5 मिनिटात जर आपण पंच लक्ष द्या, ऑफिशियल पंच आपल्याला विनंती असेल 5 मिनिटात जर तिसरं षटक संपलं नाही तर एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यायचा आहे, आणि बॉलर ऋतिक गोलंदाजी मार्कर ऋतिक वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक घेऊन आला आहे, काय सुरू आहे कशी गोलंदाजी, अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळते गोलंदाज ऋतिक याच्या मार्फत।
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. बिन गडीबाद 19 धावा. काय सूर्यकाशी सुरुवात, स्टार्टअप मिळाले पहिला. पंचांचा इशारा काय होतोय, हा असेल बीमर चेंडू आहे का? बीमर चेंडू, पंचांचा इशारा येतोय. बीमर चेंडू, पंचांशी कोणीही वाद घालू नये. नो बॉलचा इशारा येतोय. बीमर पद्धतीचा चेंडू असेल. आता धावा किती आहेत त्यांचं? डिक्लेरेशन स्वरूपाच्या किती धावा आहेत? नो प्लस एक, अशा 2 धावा येतील. आणि पहा उघड्या डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल प्री हिट, प्री हिट आणि प्री हिट. पहा मित्रांनो, प्री हिटचे नामी संदेश. सुनील काय करतो, प्री हिट चेंडूवर हलक्या हाताने टोलवला. चेंडू काप कॉर्नरच्या दिशेने जातो, इथेच धाव मात्र या ठिकाणी घेण्यात यश आलंय सुनील याला. मात्र नो फ्री हिटची नामी संधीचा फायदा मात्र उचलता आलेला नाही. होता स्लॉट मध्ये येऊन त्याला पाठवतो का काय प्लॉट मध्ये. मात्र सूर्य कसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते टीम एस एन पी या टीम कडून. व्हाइट बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाइट बॉल. सूर्य कसा क्षेत्ररक्षण 30 yard सर्कल मध्ये पाळा मिळतो. एक लेजंड खेळाडू आहे, ते केला दुहेरी दुहेरी. सूर्य कसा रनिंग विकून देखील पाळा मिळतो. 2 धावा मात्र अर्जित केल्या तर फलंदाज गणेश शेटके यांच्या फलंदाजीमध्ये. अजून मात्र कुठेतरी गणेश शेटके यांच्या फलंदाजीमधून चौकार षटकारांची आतिषबाजी होणे गरजेचं आहे. आपल्या संघाला जर सुस्थितीत न्यायचं मात्र वृत्ती एक. आणि पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कॅच इट इज अ कॉल. जे माग खेळाडू असले त्यांनी कृपया आपला निर्णय सांगा. ओलुटी आउट, पहिला धक्का पहिला हादरा लागतो टीम आदिनाथ संघाला. चला टीम अक्षर आणि टीम संजना ठाणे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन. चला टीम अक्षर आणि टीम संजना ठाणे दोन्ही संघांचा पहिला पुकार. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस का बॉस या मंचावर यायचंय. टीम अक्षरचे कॅप्टन आणि टीम संजना ठाणे टीमचे कॅप्टन, कृपया आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस या मंचावर यायचंय. सूर्यकाशी फलंदाजी गणेश शेटके यांना. या फलंदाज एक गोलाघाती फलंदाज आउट झाल्यानंतर आता पाहूया आदिनाथ संघ काय करतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. 10 धावा खर्च केल्या तर गोलंदाज ऋतिक माने होणे. आणि स्लॉट षटक महत्वाचा षटक, हाणामारीचा षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय पाहावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गावाच्या मोबदल्यात 29 धावा आदिनाथ स्पोर्ट्स टीमच्या. चला अक्षर टीम आणि संजना ठाणे टीम
दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस्का बॉस या मंचावर यायचंय. टीम अक्षत और टीम संजना के कैप्टन, कृपया आप विनती है आपसे कि टॉस के बॉस या ये मंच पे आ जाए. अक्षत और संजना ठाणे टीम, दोनों टीम के कैप्टन, कृपया करके आप टॉस का बॉस ये मंच पे आ जाइए. राहुल पवार स्लॉट षटक घेऊन आले. तर सुनील मात्र तळ ठोकून आहेत, ओपनिंग फलंदाज आहेत. काय करतात आपल्या संघासाठी लेफ्ट आर्म गोलंदाजी, काय घडतंय काय बिघडतंय. सूर्यकाशी गोलंदाजी, व्हाईट यॉर्करचा चेंडू होता. फलंदाज सुनील यांना मात्र तो समजला नाही. अजून देखील पाच चेंडूंचा खेळ शिल्लक. पाच चेंडूमध्ये षटकार चौकड्यांची आतिषबाजी केली तर नक्कीच कुठेतरी सुस्थितीत जाऊन पोहोचेल संघ. काय घडतंय, चेंडूच्या खाली येतोय सूर्यकाशी गोलंदाजी. काय अप्रतिम असा झेल, ज्याप्रमाणे गणेश आउट झाला त्याचप्रमाणे काहीतरी सुनील देखील आउट होऊन तंबूच्या आशयाला परततोय. नवीन फलंदाज सुनील पाडील, नवीन फलंदाज. काय सूर्यकाशी गोलंदाजी केली ऋतिक मानवाने आणि उत्कृष्ट झेल देखील झेललाय ऋतिक याने. लेफ्ट आर्म बॅट्समॅन चार चेंडूचा खेळ, बरं स्पीड बॉलचा आहे. सुनील आउट झाल्यानंतर सुमित चला लढा स्पीड बॉलचा. सुमित चला स्पीड ऑफ घ्यायचा आहे मित्रांनो. काय सूर्यकाशी गोलंदाजी पाहिला नव्हतं. गोलंदाज राहुल, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि आता तिसरा चेंडू घेऊन येतो स्लॉट षटक. सूर्यकास गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतो. फंबलिंग झालंय, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, मात्र सुरक्षितरित्या पॅपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. दोन चेंडूंचा खेळ अजून देखील, तीन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. डिक्लेरेशन झोन मध्ये स्वरूपात एक धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. तीस धावा आतापर्यंत धावसंख्येवर लागलेल्या आहेत. शेवटचे दोन चेंडू असतील पहिल्या सामन्यातील, पहिल्या इनिंगचे शेवटचे दोन चेंडू शिल्लक. काय घडतंय, मंगडंक स्वरूपात ही विकेट पाहिलं तर आयपीएल मध्ये पहिली अशी विकेट घेतली होती रविचंद्र अश्विन याने बटलरला, अशाच काहीतरी स्वरूपात आउट केलं होतं. मंग डँक विकेट म्हणतात याला. आणि फलंदाज परततोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय किरण. दोन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. दोन चेंडू मध्ये किती धावा अर्जित करतात पाहावं लागेल. अजूनपर्यंत या मॅच मध्ये एक देखील षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाही, मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार येतो की काय पाहावं लागेल. एकेरीला दुहेरी, दुहेरीला दोन धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड आणि पंचांचा इशारा काय होतो आमच्यापर्यंत, नॉट आउट. आणि या दोन धावांविषयी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधील, पहिल्या मॅच मधील शेवटचा चेंडू. काय घडतंय या मॅच मध्ये, अजून आतापर्यंत एकही षटकार पाहायला मिळालेला नाही, मात्र या एक धावेनुशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. धावसंख्येवर लागलेल्या आहेत आणि 34 धावांचं आव्हान असेल SNP संघासमोर. चला लगेच क्षेत्ररक्षण समजायचं.
यायचे टॉस्का बॉस या मंचावर ठाणे टीम। ठाणे टीम आपल्याला शेवटचा पुकार असेल। ठाणे टीम संघनायक त्वरित यायचे। टीम ठाणे संघनायक त्वरित या, कारण पाहुणे आपले टॉस्का बॉस या मंचावर वाट पाहत आहेत। आणि पहा मित्रांनो, शिस्तबद्ध पद्धतशीर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते टीम आदिनाथ स्पोर्ट्स। आयोजक आपण बॉल पुरवायचा आतमध्ये आयोजक टीम। कदम सर चेंडू पुरवायचा आतमध्ये।
व्हाइट चा इशारा आहे, व्हाइट आहे, व्हाइट आणि वन बाउंस चा इशारा, पंचांचा इशारा होतोय, व्हाइट प्लस वन बाउंस चा इशारा होतोय. हॅलो हॅलो सुरवेग अशी फलंदाज गोलंदाजी पाहायला मिळते. गणेश याचे पहिल्या चेंडूवर यश मात्र संपादन केलं. दुसऱ्या चेंडूवर वन बाउन्स एक सॉफ्ट बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र पंचांनी त्याला व्हाइट घोषित केला. तिसऱ्या चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला आणि त्यानंतर आता त्यानंतर काय सुरवेग अशी गोलंदाजी पाहायला मिळते. गणेश शेटके काय सुरवेग अशी गोलंदाजी पाहायला मिळते. वेग 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 आणि भन्नाट असा वेग पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेन पाहायला मिळते गोलंदाज गणेश शेटके यांच्या गोलंदाजीमध्ये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये, क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र एक धावेपासून वंचित ठेवू शकले नाही तर गोलंदाज फलंदाज बजरंगला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 2 धावा, 4 चेंडू, 2 धावा आतापर्यंतचा लेखा जोखा पाहायला मिळतो आपल्याला. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल, मात्र अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे आणि गणेश आणि ऋतिक हे दोघं अनेक वेळा एकत्र क्रिकेट खेळलेले आहेत आणि गणेशची गोलंदाजी मात्र ऋतिकला माहिती आहे. पाहिलं तर कंपनी लेवलला कॉर्पोरेट लेवलचे हे सामने पाहायला मिळतात आपल्याला आणि शिस्तबद्ध शिस्त पद्धतशीर पाहायला मिळतात. आणि थोड्या वेळाने पाहिलं तर मैदानाच्या बाजूने कचाकच प्रेक्षक मागा पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन बसते 2 धावा, 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा, अजून देखील 1 चेंडूंचा खेळ शेष आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा, 24 चेंडू, 34 धावांचा आव्हान आहे. आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना काय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कॅच हिटचा कॉल, 1, 2 आणि 3 खेळाडू चेंडूच्या खाली, मात्र चेंडू धरणीला दान आणि चेंडू जातोय धन 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 करत सी मारशी पार चौकार. मिळतील धावा 4, 4, 4 या 4 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. काव कॉर्नरला खेळाडू होतात, मात्र त्याच्या डोक्यावरून कुठेतरी फंबल झाला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउन्स करून गेला. चेंडू सी मारशी पार चौकार. कुठेतरी मित्रांनो मॅच जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर सुरू कसं क्षेत्ररक्षण मात्र करावं लागेल आणि ते क्षेत्ररक्षण पहिल्या 5 चेंडू सुरेखरित्या दिसलं, मात्र त्यानंतर 6व्या चेंडूवर कुठेतरी फंबल झाला खेळाडू आणि त्या फंबलिंगचे चलते खेळाडूला भुगतान मिळालं. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये आर झालं. तसं ना काय करायचं माहिती सर, लंच टाइम कसा ठेवायचा माहिती आहे, प्रत्येक टीमच्या कॅप्टनला बोलवायचा आणि त्याला बोलायचं तुझ्या 15 जणांना घे जेव आणि नंतर मग त्याचं झालं की दुसऱ्याला पाठवायचं, तोपर्यंत सामने चालू राहणार आपले. त्यांची मॅच नाही त्यांनी जेवून घ्या बोलायचं. अरे नाही बॉलर दुसराच आहे. कोण आहे बॉलर? कोण आहे बॉलर? आमचे 40-50 बोर आहेत. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पाहिलं तर आता लखनौ सुपर जायंटमध्ये मुरगन अश्विन ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. गोलंदाज पंचांकडे अपील अपील आणि पंचांनी मात्र ते अपील फेटाळले. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचव बरा किरण, बॉलरचं नाव सांग मित्रा. अर्जुन काय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 4 ते 5 पावलांचा रनअप, सुरेख अशी गोलंदाजी, स्पिन गोलंदाजी. या सामन्यातील दुसरा चौकार पाहायला मिळतो. या सामन्यातील दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. बजरंगच्या बॅटमधून दुसरा चौकार पाहायला मिळतो. हॅलो मूर्तिमान कीर्तिमान बजरंग डपळे यांचा चौकार. कॅचिटीचा कॉल आणि बजरंगला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला, सावलीच्या आश्रयाला. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. नक्कीच चांगली बॉलिंग मिस्टर अर्जुन.
गोलंदाजी मार्गावर पाहिलं तर काल आपण पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाकडून गोलंदाजी करताना क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन रमेश तेंडुलकर सरांचा पुत्र सुपुत्र अजून सचिन तेंडुलकर हा गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर काय लेफ्ट आर्म गोलंदाज अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत होता. मात्र यंग टॅलेंट आहे अजून त्याला बोलतात ना मित्रांनो ज्या प्रकारे भट्टीमध्ये आगीच्या भट्टीमध्ये एखादा निकाला पडला तर आग तेज ते आगीचं तेज वाढतं त्याचप्रकारे त्याला जोपर्यंत गोलंदाजीमध्ये तो वारंवार गोलंदाजी करणार नाही तोपर्यंत त्याच्या गोलंदाजीमध्ये तेज तरारपणा येणार नाही. कारण आत्ताच पाहिलं तर त्याने आत्तापर्यंत फक्त तीनच सामने आय पी एलमध्ये खेळलेला आहे त्याला अनुभव कुठेतरी कमी आहे. जसजसं तो खेळत जाईल तसतसं त्याचा अनुभव मात्र वाढत जाणार आहे. ना तर गोलंदाजी मार्कवर देखील त्याचाच नावकरी अर्जुन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अर्जुन आणि नवीन बॅट्समॅन येत आहे विष्णू शेटके. हॅलो नवीन बॅट्समॅन विष्णू शेटके जवळ घ्या. आणि एक अनुभवी फलंदाज विष्णू शेटके फलंदाजी मार्कवर होते का सूर्य कसा चेंडू फटकावलाय. अकरा धावा धाव संख्येवर पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवर काय घडतंय काय बिघडतंय. सूर्य एक अशी गोलंदाजी उत्कृष्ट शतक हाताळलं गोलंदाज अर्जुन याने. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. दोन गडी बाद 11 धावा. ओव्हर झाली. ओव्हर दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11 धावा. दोन गडी बाद 11 धावा एस एम पी संघाचे. चला गणेश शेटके आपण टाइम घेऊ नका त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आणि गोलंदाजाचं नाव लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचं. चला टीम आधी नाही तर आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता एस एम पी संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पाहिलं तर सूर्यका 34 धावांचं माफक असं आव्हान होतं असं वाटलं होतं की एस एम पी संघ 3 ओव्हरमध्ये हा सामना संपवेल की काय. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत पंचांचा इशारा होतोय इट्स अ नो बॉल. हॅलो नो आहे का वाईट आहे नक्की. नो प्लस वन अशा 2 धावा येतील डिक्लेरेशन स्वरूपात. 1 धाव आणि नो ची 1 धाव आणि या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला त्या पॅनलाईटचे 2 धाव आहेत का गणेश शेटके सर. गणेश शेटके सर पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. सन्माननीय सुहासी साबे साहेब यूज टोकनचे सर्वे सर्वा. आता चेंडूवर 4 धावा असतील. 2 धावा बॉलर बॅन केला त्याच्या 2 धावा असतील. 1 नोची धाव आणि 1 डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव अशा 4 धावा असतील. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल आता जिंकण्यासाठी. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर किवन पहा नीट कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यश येत आहे फलंदाज विष्णू याला. किरण गोलंदाजाचं नाव पुरवायचं आमच्याकडून सुनील माने ज्याने सुलेख अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आदिना स्पोर्ट्ससाठी.
उघडा वेळ पहा नीट कराना पुढचा चेंडू असेल फ्री हिट 12 चेंडू पुन्हा एकदा नो बॉल पंचांचा इशारा येतोय नो प्लस चौकार म्हणजे आत्ताचा देखील 5 धावा असतील अजून देखील फ्री हिट ची नामी संधी अजून देखील चालू असेल म्हणजेच आत्ता संधी असेल 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी एस एम पी संघाला कुठेतरी मॅच फसली होती ती मॅच मात्र हसवली फलंदाज विष्णू माने यांनी पुन्हा एकदा फ्री हिटची संधी होती संधीचं सोनं मात्र करता आलेलं नाही एकेरीला दुहेरी दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करतात की काय मात्र दोनच धावेवर समाधान मानावं लागेल आता समीकरण असेल 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता मित्रांनो पहा मॅच जिथे फसली होती ती मॅच हसवली आहे फलंदाज विष्णू आणि ऋतिक याने फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता फुलटॉस चेंडूचा पुरेपूर खरपूर समाचार मात्र घेता आलेला नाही आता समीकरण असेल 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता कुठेतरी कमबॅक केलं म्हणता येईल सुनील याने मात्र विष्णू देखील हार मानणाऱ्यातला नाही टाळल स्वीपचा चेंडू चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट पंचांचा इशारा येतोय डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव अंपायर रन किती दोन धावा अजून देखील 9 चेंडू आणि 10 धावांची गरज 9 चेंडू 10 धावांची गरज वेस्टांच्या मागून पाहिलं तर गणेश शेटके आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करताना मात्र या दरम्यान काय घडतंय काय बिघडतंय आणि या संजना ग्रुप ऑफ कंपनीचा मॅच मधील पहिला षटकार होतोय फलंदाज ऋतिक माने याच्या बॅट मधून खणखणी दणदणीत षटकार धावला वाघ आणि हा येतोय ऋतिकच्या बॅट मधून खणखणीत षटकार ना भय ना भीती ओन्ली छत्रपती छत्रपतींचा छावा मिळतीलचा धावा सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आता फक्त 4 धावांची गरज संघाला जिंकण्यासाठी कुठेतरी फंबल झालं एकेरीला दुहेरी कन्वर्ट करतात की काय मात्र एकाच धावे दुसरी धावा देखील मिसफील नंतर 2 धावा आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक फक्त आणि फक्त 2 धावांची गरज मित्रांनो म्हटलं होतं ना बेस्ट रनिंग विष्णू सर आणि ऋतिक माने गेलेली मॅच परत एकदा एस एन पी कव्हर पहा मित्रांनो जिथे मॅच फसली होती ती मॅच हसवण्याचं काम मात्र केलेलं आहे फलंदाज ऋतिक आणि विष्णू याने फसलेली मॅच हसवली आणि एक ओव्हर एक धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी एस एन पी संघाला चला संजना ठाणे संघ आपण तयार राहतोय क्षेत्ररक्षण सजवायला संजना ठाणे संघ आपण तयार राहायचंय 6 चेंडू 1 धावेची गरज बॉल पुरवायचा आयोजक प्रत्येक 100 पाहिजे बाग 101 रुपये अभिनंदन टीम एस एम पी संघ हार्ड लक बॅड लक आदिनाथ स्पोर्ट्स संघ चला संजना ठाणे संघ आपण तरी क्षेत्ररक्षण संघ संजना ठाणे संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे शिस्तबद्ध पद्धतशीर